येवदा प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेतील सर्वोच्च समजला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त. दर्यापूर तालुक्यातील येवदा प्राथमिक आरोग्य केंद्राची केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय नवी दिल्ली यांच्याद्वारे नियुक्त पथकाने दिनांक 22 व 23 नोव्हेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र येवदाचे मूल्यमापन केले. यामध्ये येवदा प्राथमिक आरोग्य केंद्रास 88% गुण मिळाले व त्यामुळे या आरोग्य केंद्रास राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला. राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य सेवेत सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी निवड झाल्याने येथील डॉक्टर, कर्मचारी वृंद, आशा स्वयंसेविका यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. येवदा परिसरातील 22 गावांची 45,000 लोकसंख्या या प्राथमिक केंद्राचा लाभ घेत असून कमी मनुष्यबळ असताना सुद्धा येथील नागरिकांना आरोग्य सेवा उत्कृष्टरित्या पुरवल्या जाते. रुग्णालयामध्ये रुग्णांकरता उपकरणे, तेथील कार्यप्रणाली, परिसरातील सुसज्ज व्यवस्था या सर्व गोष्टींवर आधारित राष्ट्रीय पातळीवर याची दखल घेऊन येवदा प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड केली. राज्यातून 5 केंद्रांची या पुरस्काराकरता निवड झाली आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये 2 प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड झाली. त्यामध्ये येवदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रथम स्थानी निवड झाली. पुरस्काराचे स्वरूप 3 लाख रुपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे असून नवी दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार ग्रामीण भागातील सर्वोच्च आहे. या पुरस्काराकरता प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय पाटील, डॉक्टर मनीषा चव्हाण, डॉक्टर हर्षाली ताडे, डॉक्टर वंदना पवार, किशोर पवार, श्रीमती ललिता खोंड, सुरेश दिगडे, धनरेशा राठोड, जीवन खेडकर, श्रीमती पडोळे, शारदा शेंद्रे, गजानन बुंदेले, शरद सावळे तथा सर्व आरोग्य कर्मचारी वर्ग, आशा स्वयंसेविका व शिल्पा चारते, दीपिका यावतकर आदी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच विविध राष्ट्रीय कार्यक्रम प्रभावीपणे राबविले जातात. या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी सीईओ मनीषा खत्री, डॉक्टर सुरेश आसोले, डॉक्टर रहाटे, डॉक्टर दिलीप सराटे, डॉक्टर मंगेश राऊत यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. अनिल साखरे, दर्यापूर. केंद्र योदा या संस्थेचं 22 आणि 23 नोव्हेंबरला राष्ट्रीय स्तरावरील निरीक्षकाद्वारे या संस्थेचं मूल्यमापन करण्यात आलं. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र योदा येथे देण्यात येणाऱ्या सर्व सेवा डिपार्टमेंटनिहाय त्याची पडताळणी करण्यात आली. त्याचा एव्हिडन्स बेस पूर्ण डाटा पडताळणी करण्यात आला. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र योदा हे 88% गुणासह राज्यात सर्वप्रथम आलेले असून या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, माझे सहकारी डॉक्टर चव्हाण मॅडम, डॉक्टर हर्षाली ताडे मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले आणि सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या परिश्रमाचा हा परिपाक आहे. तसेच